जय गुरुदेव हरिओम। वन्स अगेन वेलकम टू द ग्लोबल स्कूल ऑफ हॅपीनेस, जागतिक आनंदाची शाळा। ग्लोबल स्कूल ऑफ हॅपीनेस मध्ये आपण जे सगळ्यात महत्त्वाचं काम करतो ते म्हणजे प्रत्येक माणसाचा हॅपीनेस इंडेक्स हा पीक पोटेन्शियल 10/10 कसा नेता येईल यासाठी आपण काम करतो। आणि त्यासाठी मुख्य 6 घटक त्याच्यावरती आपण काम करतो, 6 पॅरामीटर्स। त्याच्यामधला दुसरा पॅरामीटर ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते म्हणजे रिलेशन्स, नातेसंबंध। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अगदी 24 तासामध्ये सुद्धा आणि पूर्ण आयुष्य, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल, ह्या 3 प्रकारचे नातेसंबंध आपल्या आयुष्यामध्ये असतात। मग पर्सनल आयुष्यामध्ये नवरा बायको, मुलं, आई वडील, ब्लड रिलेशन्स, आणि मग तऱ्हेवाईक, नातेवाईक, भाऊकी आणि इतर सगळं तो कॅस्केडिंग सगळा नातेवाईकांचा तामझाम। पर्सनल रिलेशन्स हे बाय डिफॉल्ट असतात, बाय ब्लड रिलेशन्स असतात, ते आपल्या हातात नसतात। त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे प्रोफेशनल। आपण व्यवसाय करत असू किंवा आपण नोकरी करत असू तर तिथे असलेले सगळे लोक हे आपल्या प्रोफेशनल रिलेशन्समध्ये पडतात, जिथे आपल्याला एक बऱ्यापैकी चॉईस असतो की दीज रिलेशन्स आर माय चॉईस। आणि त्यानंतर आहे सोशल रिलेशन्स, की ह्या पर्सनल आणि प्रोफेशनल व्यतिरिक्त आपण समाजामध्ये जे काही उठतो असतो, विविध संस्थांशी आपण निगडीत असतो, ह्या सगळ्यांना आपण सोशल रिलेशन्समध्ये आपण सामावून घेऊया। तर अशा पद्धतीनं पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल लाईफ ह्या 3 रिलेशन्स हे कशा पद्धतीनं आपले नातेसंबंध आपण जोपासले आहेत, दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू युअर हॅपीनेस इंडेक्स, तुमच्या आनंदाचा आलेख। मग ते किती डिस्टर्ब्ड आहेत, किती चांगले आहेत, बऱ्याच वेळा आपल्या हातात असतं, बऱ्याच वेळा आपल्या हातात नसतं। मग रिॲक्शन आणि रिस्पॉन्स ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण बऱ्याच वेळा रिॲक्ट होतो रिस्पॉन्स द्यायच्याऐवजी, त्यामुळे सुद्धा नातेसंबंध चांगले होतात किंवा बिघडतात। मग कुठले नातेसंबंध हे कशा पद्धतीने ठेवायचे याचा जर आपल्याकडे एक चार्ट असेल ढोबळमानाने, आणि त्याला जर आपण कॅटेगोरायझेशन करू शकलो, तर आपल्याला पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल हे 3 नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीनं जपता येतील। गुरुजींच्या एका व्याख्यानाला गेलो होतो आणि त्यावेळेसही असाच प्रश्न विचारला गेला की नातेसंबंध कशा पद्धतीने जोपासूयात, की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसताना सुद्धा। त्याला गुरुजींनी अतिशय छान उत्तर दिलं की एनिवेअर इन द वर्ल्ड, इन एनी ऑर्गनायझेशन, इन एनी फॅमिली यू गो, देर आर 4 टाईप्स ऑफ रिलेशन्स, आणि ते म्हणजे सच्चे, पक्के, कच्चे आणि लुच्चे। मग हे सच्चे, पक्के, कच्चे आणि लुच्चेला आम्ही एका मॅट्रिक्समध्ये टाकलं 4 चौकोन, आणि त्याचे परत आपल्याला 4 कॉम्बिनेशन्स मिळाले, आणि आपल्या आयुष्यातलं कुठलंही नातं, पर्सनल, प्रोफेशनल किंवा सोशल, हे ह्या 4 कॅटेगरीमध्ये आपण टाकू शकतो। तर 4 कॅटेगरी आहेत, सच्चे आणि पक्के पहिली कॅटेगरी, पक्के आणि लुच्चे दुसरी कॅटेगरी, कच्चे पण सच्चे ही तिसरी कॅटेगरी, आणि चौथी आहे की लुच्चे आणि कच्चे। मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सच्चे आणि पक्की लोक, दीज आर ट्रू लीडर्स, की हे कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, हे अतिशय रिसोर्सफुल असतात, त्यांच्याकडे प्रचंड माहिती असते, हुशार असतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रामाणिक असतात। वैयक्तिक स्वार्थाच्या पेक्षा त्यांना कुटुंबाची जास्त काळजी असते, प्रोफेशनमध्ये नोकरी किंवा व्यवसाय असेल तर त्यांना ऑर्गनायझेशनसाठी काम करण्याची जास्त इच्छा असते, आणि अगदी सोशलमध्ये सुद्धा, की ते असल्यामुळे ते कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं होतात। आणि लोकांचा पहिला विचार, संस्थेचा पहिला विचार, घरच्यांचा पहिला विचार, अशा पद्धतीने हे सच्चे आणि पक्के लोक काम करत असतात। मग या सच्चे आणि पक्क्या लोकांचे फॉलोअर्स, दीज आर ट्रू लीडर्स, त्यांचे फॉलोअर्स कोण असतात, तर सच्चे पण कच्ची लोक असतात। मग सच्चे आणि कच्चा माणूस सुद्धा प्रामाणिक असतो, उलट तो अतिशय प्रामाणिक असतो, बट ही इज अ सोल्जर, तो बऱ्याचदा स्वतःचे निर्णय किंवा स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही, ही इज अ फॉलोअर,
त्यामुळे लीडर जे सांगतो जो सच्ची आणि पक्का आहे तो जे सांगतो त्या पद्धतीनं तो ते ऐकतो, तो ते फॉलो करतो, किंबहुना तो 100% तो देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं तो सच्ची आणि कच्चा इज अ ट्रू फॉलोअर इज अ सेकंड कॅटेगरी. मग संस्थेला काही वेळा घातक काही वेळा चांगला आणि संस्थेला कायम लीडरला कीपिंग ऑन टोज आपण ज्याला म्हणतो ती कॅटेगरी म्हणजे पक्के आणि लुच्ची लोक. पक्के आणि लुच्ची लोक अतिशय हुशार असतात, इवन दे आर रिसोर्सफुल, त्यांच्याकडेही प्रचंड प्रमाणामध्ये लोक गोळा करायची सुद्धा क्षमता असते, काम करून घडवून आणण्याची क्षमता असते, पण ते संस्थेला प्रामाणिक असतात, ते अतिशय स्वार्थी कॅटेगरीमध्ये असतात. मग घरामध्ये असो, प्रोफेशनमध्ये असो, सोशलमध्ये असो, पहिला वैयक्तिक स्वार्थ, पहिलं जे काय भलवायचं असेल ते माझं झालं पाहिजे आणि मग त्यानंतर घरातलं कंपनीचं किंवा सोशलमध्ये काहीतरी कार्य झालं पाहिजे. अशी लोक हुशारही असतात बट दे आर विलन्स, आणि ते त्यांच्यापासून सच्चे आणि पक्के लोकांना कायम एक सावधगिरी बाळगावी लागते, किंबहुना कायम यांच्या वॉचवर असावं लागतं की यांची पुढची मूव काय आहे, हे पुढं काय करणार आहे, त्यानुसार मला माझी कार्यपद्धती किंवा रचना किंवा गणिमी गावात करावा लागतो. मग अशी लोकं तुम्हाला घरातही आढळतील, कंपनीमध्ये आढळतील, सोशलमध्ये आढळतील. आणि शेवटची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी म्हणजे लुच्चे आणि कच्चे, की नावाप्रमाणेच त्या माणसाला कुठलंही एथिक्स नसतं, तो कोणालाही लॉयल नसतो, तो वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही घराला जाऊ शकतो, त्याला हेही कळत नाही की याच्यामध्ये माझा खरंच फायदा आहे का तोटा आहे. आणि अशी लोकं हे आयुष्यामध्ये आपल्या नसावीत. मग ते आपल्या सोशल मीडियामध्ये असू नयेत, आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे फोन नंबर नको, समोर दिसलीच तरी आपण कडेने निघून जायचं आहे, आणि खऱ्या अर्थानं कोणाचेच फॉलोअर्स नसतात. मग आयुष्य समृद्ध सुखी होण्यासाठी जी कॅटेगरी आपल्याला भरभरून पाहिजे ती म्हणजे सच्ची आणि पक्की लोक आणि सच्ची आणि कच्ची लोक. ह्या कॅटेगरीज जेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये 24 तासांमध्ये, आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये, पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल तीनही ठिकाणी ही लोक आहेत, तितकं आपलं आयुष्य अधिक चांगलं. मग ही लोक अशी आहेत की ही वेळेला काहीही मदत लागली तर क्षणाचाही न विचार करता हे आपल्यासाठी धावून येणारे लोक आहेत, ती आपल्या पहिल्या कॅटेगरीमध्ये आहे. मग प्रसंगानुसार, अनुभवानुसार कॅटेगरीज काही बदलू शकतात, काही इकडचे तिकडे होऊ शकतात, पण यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये आजचं जे आत्मपरीक्षण करायचं आहे, आज झोपण्याआधी काय करायचंय, तर सगळ्यात पहिले ह्या 4 कॅटेगरीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती आहे की मी ह्या 4 कॅटेगरीमध्ये कुठे बसतो किंवा मी कुठं बसते. मग घरामध्ये, प्रोफेशनलमध्ये आणि सोशलमध्ये मी सच्चे पक्केमध्ये आहे का मी पक्के लुच्चेमध्ये आहे, मी लोकांकडनं काम करून घेते का मी लोकांचा वापर करून घेते, मग माझा वैयक्तिक स्वार्थ आधी येतो का मी संस्थेचं किंवा घराचं पहिलं भलं बघतो, अशा पद्धतीनं स्वतःचे अनालिसिस करायचे. ट्राय टू चेंज हे कळल्यावरच आपण चेंज करू शकतो स्वतःला. आणि दुसरं एक काम करायचंय की आपल्या पर्सनल, प्रोफेशनल, सोशल ह्या तीनही याच्यामध्ये चार्ट करायचा आहे, आणि त्या चार्टमध्ये अक्षरशः नावं लिहायला सुरुवात करायची की खरंच माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी काहीही विचार न करता धावून येणारी लोकं किती आहेत, ती माझ्या सच्ची पक्क्या कॅटेगरीमध्ये किती आहे, माझ्या सच्च्या कच्च्या कॅटेगरीमध्ये किती आहेत, मला धोका कोणापासून आहे आणि कुठली लोकं माझ्या आयुष्यात कधीच नसावीत, त्याच्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही, उलट माझं आयुष्य आहे त्यापेक्षा चांगलं होईल. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण कॅटेगरायझेशन करायला शिकतो त्यावेळेस लोकांपासून किंवा नातेसंबंधांपासून होणारा त्रास हा आपला जवळजवळ शून्य होतो. आय नो ॲट वॉट डिस्टन्स टू कीप दिस पर्टिक्युलर पर्सन, याला मी स्कॅन केलं, याला मी ह्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे मी त्याला तेवढंच ठेवी, हायबाय पुरतंच ठेवी किंवा फक्त कार्यक्रमापुरतंच ठेवी, नाही या माणसासाठी मी कधीही धावून जाईल, कारण ते ॲट एनी कॉस्ट मला ते नातेसंबंध माझ्या आयुष्यातनं जाऊ द्यायचं नाही. तर अशा पद्धतीनं एक कॅटेगरायझेशन गुरुजींनी सांगितलेलं, त्याचा अधिक विस्तृत पद्धतीनं आम्ही विचारमंथन करून मॅट्रिक्स टाकलेलं आणि इट वर्क्स. त्यामुळे नातेसंबंध सुधारतील, जे बिघडलेले आहेत ते चांगले होतील, आणि जास्त नाही पण थोडी लोकं आणि एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपण
नक्कीच प्रयत्न करू शकतो. सो स्टे फिट स्टे हेल्दी ग्लोबल स्कूल ऑफ हॅपीनेस तर्फे डिझाईन 24 कोर्स मधला हा एक पार्ट आहे जो आम्ही महिलांसाठी वेगळा मुलांसाठी वेगळा आणि एंटरप्रेन्योरसाठी वेगळा घेतो आणि त्याच्यामधला हा महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यांनीच नातेसंबंध चांगल्या पद्धतीनं जोपासूयात. स्टे फिट स्टे हेल्दी. जय गुरुदेव. हरिओम.